जगमगते दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिप वर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटे दाळी, आमची ही गोष्ट खरी लई भारी, आणि व्हॉट गोज टू ए भारी भारी लई भारी, स्क्रिप्टची वाट होती भारी भारी लई भारी, खूप भारी भारी लई भारी 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 लई भारी। मित्र हो, आज मुंबई नगरी चारही बाजूंनी वाढलेली दिसत असली तर एक 25 वर्षांपूर्वी तिचं केंद्रस्थान होतं ते दादर। म्हणूनच इथे प्लाझा आणि शिवाजी मंदिर या दोन्ही वास्तूंना अनन्य साधारण महत्व होतं। नाट्य वर्तुळ याच भागात एकत्र यायचं, इथे नाटक करायला भले भले वेडे व्हायचे। याच वास्तूने या महिन्यात 50 वर्ष पूर्ण केली, म्हणूनच याचा एक खास कार्यक्रम शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित केला होता। या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह शिवाजी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी प्रशांत दामले आदी मंडळी होती। यावेळी महाराष्ट्र राज्य रंगभूमीच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलं। महाराष्ट्राचा हा जो काही आपला सांस्कृतिक ठेवा आहे, याच्या पाठीशी सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न करू आणि हा वाढला पाहिजे। जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं तर त्यातनं रंगभूमी देखील अधिक प्रागतिक होते, आणि त्या दृष्टीनं तशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार निश्चितपणे करेल। हे नुसतं शिवाजी मंदिर नाही आहे, ते खऱ्या अर्थाने मंदिर आहे, आणि मंदिरात आपण ज्या भक्तिभावाने जाऊन देवाला नमस्कार करतो त्याच भक्तिभावाने इथे येऊन आम्ही आमच्या रंगभूमीला म्हणजे स्टेजला नमस्कार करतो। आजही शिवाजी मंदिरचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय चोखंदळ प्रेक्षक आहे, आणि आज तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि या 50व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी मंदिरचे, शिवाजी मंदिरच्या संपूर्ण ट्रस्टींचे एक कलाकार म्हणून मी खूप मनापासून आभार मानतो। रंगभूमीच्या पाठीशी सरकार आहे हे चांगलं आहे, पण त्यासोबत प्रेक्षकांच्याही पाठीशी सरकारने थांबायला हवं। अहो, नाट्यगृहात शिरलं की चांगल्या सुविधा द्यायला हव्यात, स्वच्छतागृह नीट हवीत, साऊंड लाईट हे सगळं नीट हवं। नाटकाचा अनुभव त्यानंतर येणार। सगळी जुनी जुनी थिएटर्स आहेत, नवी बांधताना नव्या प्रणालीचा विचार व्हायला हवा असो असं आपल्या लई भारीला वाटतं। पण आता सोबत इतर सर्व नाट्यगृहांनी प्रेक्षकांचा विचार करून आपापल्या जबाबदाऱ्या निभवायला हव्यात, नाही का? मंडळी, लई भारी बघायला तुम्ही सगळी कामं सोडून आला आहात, तर एक भन्नाट बातमी देऊनच टाकू। तुम्हाला माहितीये आपला भरत आता पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे। अहो, काही वर्षांपूर्वी तो प्राण जाय पर शान न जाय मध्ये दिसला होता, पण यावेळी तो आहे प्रख्यात दिग्दर्शक कुंदन शाह यांच्या सोबत। बड़ा आदमी है। यहाँ 101 जोड़ियों की शादी होने वाली है। चेहरा ढक के रख। 200 रुपए वाली वामन साहब की भतीजी कैसे बन गई? लक्ष्मी पाके इसलिए कड़क का। तर आता आपण भरतशी बोलणार आहोत। गंमत अशी की यात तो एका ग्रे शेड मध्ये दिसणार आहे, तो असेल राजकीय माणूस। आता बाकी सर्व त्याच्या तोंडून ऐकू। बोल भरत, बोल। कुंदनजींचा मला फोन आला की हम लोग फिल्म करने जा रहे तो आप कर सकते है क्या? म्हटलं अरे बापरे, कुंदन शाह एवढा मोठा माणूस, त्यांचा स्वतःचा फोन। म्हटल्यावर म्हटलं क्यों नाही सर। तरी मी त्यांना त्या फोनवर म्हणालो की मुझे स्क्रिप्ट मिल सकते है क्या? तर हां, तो लगेच त्यांनी मेल केला। मी स्क्रिप्ट वाचली, मला जाम आवडली स्क्रिप्ट। प्रकार मस्त आहे, वेगळा आहे। तेच माझं कॅरेक्टर आहे त्या पिक्चरमधलं, PSA PM तकमधलं। अबो 65 आहे एज, आणि तो बेस्ट महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राचा एक मोठा लीडर आहे, त्या पक्षाचा एक मोठा लीडर आहे, त्याचा तो रोल आहे। मग मी 4-5 त्यांना गोष्टी वर्कआउट करून, त्यांनी सही रे सही नाटक पाहिलं होतं माझं, नंतर त्यांना गेटअप वर आणि त्यांना माझे काही गोष्टी बघायच्या होत्या, त्यांनी मस्त चाललं आमचं आहे ही फिल्म पाहिली, तर त्यांना त्यातला माझा तो गेटअप वगैरे आवडला होता। मग त्यांनाही आवडलं, आमचं ठरलं की मग त्या गेटअपमध्ये मग थोडंसं चेंजेस केलं त्या गेटअपमध्ये, आणि मग तो कन्फर्म करायचं ठरवलं। पिक्चरमध्ये माझा रोल जो आहे ना, तो पहिले 4-5 सीन नंतर तो मरतो, एक आणि त्याला त्याचं स्टिंग ऑपरेशन होत असतं। ती जी पिक्चरची हिरोईन आहे ती हे दाखवली आहे, प्रॉस्टिट्यूट दाखवली आहे, तर तिला माझ्याकडे पाठवलं जातं। अति उत्साह आंबट शुकीन असल्यामुळे डान्स करता करता त्याला अटॅक येतो। ॲट अ टाईम दुसऱ्या पक्षातले लोक ते शूट करत असतात आणि त्यांना कळते की हा मेल आहे, आणि ह्यांचा प्रॉब्लेम होतो की हा मरता कामा नाही,
हा मेला पक्षातल्या लोकांना त्रास होतो, दुसऱ्या पक्षाच्या लोकांना कळतं आणि यांना गुपित ठेवायचं असतं, कारण दुसऱ्या विषयी एक मोठी सभा असते त्यात त्याला आणायचं असतं. मग ठरतं त्यांचं की ही डेड बॉडी आपल्याला लाईव्ह करायची. तर मला मुळातच तो प्रकार जामवला. नुसतं मी रोल नाही करत आहे, तर डेड बॉडी लाईव्ह करायची आहे. ॲज अ ॲक्टर म्हणून मला ते फार चॅलेंजिंग आहे, किंवा पूर्ण डेड बॉडी आहे पण मला दाखवायचं की मी जिवंत आहे. भले ते ऑपरेट करणार ते आपल्याला माहिती आहे, पण तुम्ही किती चेहरा हलवताय आणि किती लुकवर खेळताय, तर मला ते काम म्हणून मी हा रोल घेतला. नाहीतरच मी घेतला नसतो रोल. इतकं सगळं करायला मिळतंय आणि चांगल्या पद्धतीने सतत त्याच्याबद्दलची चर्चा, आता काय होणार हे ते, त्यामुळे मला वाटलं की हा रोल असा रोल सोडू नये. वेलकम वेलकम, आम्ही आमचं काम केलं आहे. अब तुम्हारे सामने पेश है कुंदन भाई शाह आणि मीनाक्षी. बाय द वे कुंदन शाह म्हणजे कोण माहितीये? अहो जाने भी दो यारो, कभी हाँ कभी ना आठवतात. हाँ तेच. चला या तिघांना भेटू आणि सिनेमा बद्दल बोलू. यातून ही मीनाक्षी यात कशी आली ते समजेल आपल्याला. या त्यांच्या सिनेमाचं नाव आहे पी से पीएम तक. नमस्कार, मैं कुंदन शाह हूँ. मैंने अभी एक फिल्म डायरेक्ट की है पी से पीएम तक. इसके पहले जो पहली फिल्म मैंने बनाई थी वो थी जाने दो यारो, और वो कॉमेडी में लोगों ने बहुत पसंद की है. ये भी उसी टाइप की फिल्म है. ये तो कोई नहीं कह सकता कि कितनी मिलती जुलती है, लेकिन हम लोगों ने फिर से कोशिश की है कि एक अच्छी कॉमेडी बनाए, मतलब के साथ बनाए. हम कहेंगे कि वामन राव जिंदा है, लड़की हमारा मेन मुद्दा, उस लड़की को ढूंढ के निकालो. तू जो मांगेगी वो मिलेगा. कबूल? तुम कबूल? तो अपन भी 100% कबूल रहे. मेन ये था कि भाई ये फिल्म का आज का हमारा पॉलिटिकल सीन है, उसको थ्रू कॉमेडी, थ्रू सीरियलिज्म एक उसको प्रेजेंट करें. और उसमें से मैंने वो एक किरदार को उठाया, वो है एक प्रोस्टिट्यूट का, और उसको ऐसी सिचुएशन में डाला कि वो चार दिन में, सिर्फ चार दिन में जो उस राष्ट्र की चीफ मिनिस्टर बन जाती. बल्ले, बल्ले। मैं मुख्यमंत्री बनके सबकी सेवा करूं. नमस्कार, कसा काय? कसा काय महाराष्ट्र? तो पहले तो मुझे सिर्फ एक फोन कॉल आया था कि ऑडिशन है, आर यू इंटरेस्टेड इन कुंदन शाह फिल्म. मैंने कहा है न्यू कमा कुंदन शाह? मैंने कहा मैं ना थिएटर से नहीं हूँ. सबसे पहले उन्होंने कहा नहीं, आपकी फोटो शॉर्टलिस्ट हुई है, आप आ जाओ एटलीस्ट. तो मैं जाकर मिली कास्टिंग डायरेक्टर से, उन्होंने मुझे 3 सीन दिए. ये रेंज एक ऐसा है, आई थिंक इसका हर एक पहलू जो होता है, मैंने कुछ साउथ की फिल्में की हैं, तो इस कैरेक्टर का एक रेंज मैंने अपनी एक फिल्म में किया जनरली, पर ये फिल्म में मैंने आई थिंक हर रेंज जो एक हीरोइन डिलीवर चाहती है एक्सपेरिमेंट करना, हर अलग अलग फिल्मों में, अलग अलग किरदार में. तो मेरा हर एक सीन अलग रेंज है, उसमें कॉमेडी है, उसमें ड्रामा है, उसमें डेस्परेशन है, लव स्टोरी है, सॉइल्ड लव स्टोरी है. ये जो मेटाफर यूज़ किया है सर ने, ये एक पॉइंट पे आके इट बिकम्स अ स्टेटमेंट. सो एक डायरेक्टर का सोल है जो मैं डिलीवर कर रही हूँ इस फिल्म के थ्रू. पहले पैसा बाद में काम. तेरा कस्टमर चेंज. ठीक है ना? साला अंधेरे में तो सभी सलमान खान है. आप इतने, आपका फेस इतना स्वीट सा है, इतने हैंडसम है, हम लोग बात करते थे. नो रियली, मैं सर तो मैं सर से बोलती थी, सर ये दांत क्यों लगाने वाले, वो बिना दांत वाले डेड बॉडी नहीं हो सकती क्या? सर बोले वो उसका कन्विक्शन है, तो करने दो, करने देना चाहिए. पर मुझे अभी आपसे डायरेक्टली पूछना है, आपको दांत की क्यों सूझी? आपको नहीं लगा आपका ये चेहरा, खूबसूरत चेहरा दिखना चाहिए लोगों? थैंक्स. खूबसूरत चेहरा कहा आपने इसलिए. एक तो क्या बात है, वो कैरेक्टर इनोसेंट नहीं है. जो सर ने जो बताया कि वो उतना इनोसेंट नहीं है, वो चलाक है, और सभी जगह वो चलाक है. तो थोड़ा सा वो लुक, थोड़ा उसका ग्रेशियर वगैरह जो कुछ, अगर दांत है, दांत से पूरा चेहरा बिगड़ जाता है, मतलब वो ऐसा कुछ हो जाता है. अगर मैं इनोसेंट चेहरा रख के कुछ काम करूँ तो ज़्यादा टच नहीं कर पाऊंगा उस कैरेक्टर को, इसलिए मुझे. और मैंने वो कैरेक्टर मराठी प्ले में किया हुआ, इसलिए मैं खुद कॉन्फिडेंट था. सर जी से जब मैंने बात की कि ऐसे कर सकते क्या, तो उन्होंने भी तुरंत हाँ कर दी.
ओहो हो, स्टोरी आली का लक्षात? आपल्याला तर आली बुवा, अहो फार भारी आहे. अहो ही मीनाक्षी एक वैश्य असते आणि भरत भाई आपला राजकीय पुढारी. मग यांची गोष्ट पुढे जाणार, भारी आहे. कुंदन भाई आणि भरत यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. अलीकडे तुम्ही कोणत्याही तरुणाला किंवा तरुणीला पहा, तिला नीट पाहायचं असेल तर तुम्हाला थोडं वाकावं लागतं, कारण त्यांचे चेहरे सतत त्या मोबाईल मध्ये घुसलेले असतात. ते काढून वर पाहण्यासाठी सवड नसते त्यांना. समोर असलेला माणूस राहिला बाजूला, पण तिकडे लांब असलेल्या माणसाशी बोलायचं असतं त्यांना. अशीच दुनिया आहे सर. याच आजच्या तरुणाईच्या मेंटॅलिटीवर बेतलेला एक मराठी सिनेमा येतोय, ऑनलाईन बिनलाईन. येस, श्रेयस जाधव निर्मित, केदार गायकवाड दिग्दर्शित या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढुमे यांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि यात ऋतुजा शिंदे हा नवा चेहरा दिसणार आहे. ही सगळी टीम खास आमच्याशी बोलायला आली होती. लेट्स टेक अ लुक. केदार सर, जेव्हा तुम्ही चित्रपटांमध्ये काम म्हणजे कामं करायला सुरुवात केली, तुम्ही सिनेमॅटोग्राफीला सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला असं वाटलेलं का कधी की आपण पुढे जाऊन सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करू? स्वप्नातही वाटलं नव्हतं. पहिल्या दिवशी पहिला शॉट जेव्हा आपण घेतला ऑडिटोरियममध्ये, तुमच्या दोघांचं जे क्रॉसिंग आहे आणि ऋतुजा मागे बसलेली आहे, आय थिंक तुम्ही दोघांनी जो शॉट दिला, म्हणजे या दोघांनी जो शॉट दिला आणि जो पहिल्या दिवशी पहिल्या शॉटला जो टोन सेट झाला, मी माझ्या डायरेक्टर टीममध्ये सगळ्यांना सांगून टाकलं की आय थिंक वी हॅव समथिंग ग्रेट हॅपनिंग हिअर. आणि यात लोकांनी जो मूड पकडला तो जबरदस्त आहे. सो पहिल्या दिवसापासून जो आपली जी केमिस्ट्री तुम्ही दोघांनी दाखवली ती अमेझिंग होती. आहे माझं प्रेम आहे इंटरनेटवरती, मला आवडतं इंटरनेट खूप. मला व्हॉट्सअप आवडतं, मला ट्विटर आवडतं, फेसबुक आवडतं. असं नाही की बाबा मला माझं रिअल वर्ल्ड आवडतच नाही. मी माझ्या मित्रांशी सुद्धा तेवढंच कनेक्टेड असतो, मी माझ्या पेरेंट्सशी, मी माझ्या नातेवाईकांशी सुद्धा तेवढंच कनेक्टेड असतो. आणि ते व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या परे, म्हणजे आमचं रिलेशन, आमची मैत्री ही व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या पलीकडची. त्यामुळे मला ह्या गोष्टींची गरज लागत नाही माझ्या मित्रांशी कनेक्ट होण्यासाठी. इथे मला असं मजा वाटते की ह्या सिनेमा मध्ये लाईटमनपासनं, स्पॉटबॉयपासनं सगळे ॲक्टर्स, डिरेक्टर्स, सगळे JF आपला स्टील फोटोग्राफर, ऑस्ट्रेलियन मित्र आमचा, त्याच्याबरोबर आपण गढूळाचं पाणी ह्या गाण्यावरती नाच केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी शिव्या पण शिकवलेल्या आहेत. भोरला जेव्हा आपण शूटिंग करत असताना त्यांनी काही दोन तीन शिव्या हसडल्या सुद्धा होत्या, त्याची मजाही सुद्धा वेगळी आली होती. Yeah, yeah, this is King JD in the house, yo, representing Online Bin Line, along with the legendary colonial cousins, Hari Haran and Leslie Lewis. Baki za pude bak. Bhari, bhari, lai bhari, 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 lai bhari. Tumhala mahiti hai, ye tya 5 June la ek nava Marathi cinema yeto hai, Sandhu. Oh, come on, Banduk Nabhe, Sandhu. स्वातंत्र्यपूर्व काळातली कॉमेडी आहे ही. म्हणजे आजवर आपण स्वातंत्र्यपूर्व काळातले समर सिनेमे पाहिले, पण ही आहे हलकी फुलकी कॉमेडी. गंमत म्हणजे या कॉमेडीसाठी या सिनेमाच्या दिग्दर्शकाने घेतलंय सुमित राघवनला. येस, तोच तो साराभाई वर्सेस साराभाई मधला बडी दूर से आए हैं वाला सुमित. सुमितचा एकूण स्वभाव पाहता यातही सोबर कॉमेडी असणार अशी अपेक्षा आहे. ऍक्च्युली आपण कशाला तर्क लावत बसायचे, थेट सुमितला विचारू का रे बाबा, मराठी सिनेमा करायला इतकी वर्ष का लागली तुला? मराठी चित्रपट हे खरंच एका कुटुंबासारखं असतं, कारण हिंदीतनं आल्यानंतर ना तुम्हाला ते जास्त प्रकर्षाने जाणवतं. इव्हन जेव्हा मी मराठी सेटवर आलो त्याच्यानंतर मला सगळेच ओळखीचे चेहरे वाटले, म्हणजे असं वाटलं की मी माझ्या घरातच आलो. तर त्यामुळे खूप गंमत आहे आणि खूप काय म्हणू त्याला, असे काही काही छोटे छोटे ट्विस्ट आहेत, काही काही छोटे छोटे असे टर्न्स आहेत. त्या पिक्चर बघताना मला निश्चितच म्हणजे खात्री आहे की तुम्हाला खूप मजा येईल. जेव्हा 25 वर्ष मी एका मराठी चित्रपटासाठी थांबू शकतो, तर अजून काही वर्ष एका बऱ्याच चित्रपटासाठी नक्कीच थांबू शकतो. त्यामुळे वेळेचं बंधन नाही आहे. संहिता चांगली असली पाहिजे हे माझं धोरण आहे. होय, चलो लेट्स मीट द कॅप्टन ऑफ द शिप, अर्थात या सिनेमाचे दिग्दर्शक अतुल काळे यांना. यु नो व्हॉट, या सिनेमाची कथा ते तब्बल 12 वर्ष घेऊन फिरत होते. नो निर्माता ॲट ऑल. फायनली इतक्या वर्षांनी हे स्वप्न साकारतंय. व्हॉट से अतुलजी? अप्रतिम फील आहे. कसं असतं की प्रत्येक आई वडिलांना काही वाटत असतं की आपल्या मुलाचं कधीतरी काहीतरी सोनं व्हावं, कधीतरी छान त्यांनी काहीतरी करावं. आणि 12 वर्षापूर्वी तिने मला ही ढोबळ कथा अगदी की असं मी कुठेतरी तिने ऐकलं होतं किंवा वाचलं होतं, त्याच्यावर काहीतरी कर. आणि जेव्हा ते पूर्ण होतं इतक्या लोकांच्या मदतीने, तेव्हा तो फीलच वेगळा असतो. म्हणजे मला तर मी जवळजवळ जग जिंकल्यासारखं आहे, कारण तिची इच्छा होती ती आज नाही आहे.
ती असती तर तिने नक्कीच आत्ताच ऑगस्टमध्ये ती आम्हाला सोडून गेली, पण ती असती तर तिने नक्कीच एन्जॉय केलं असतं. अरे वा, ऐकलत प्रेक्षक हो, हा सिनेमा व्हावा ही त्यांच्या मातोश्रींची इच्छा आता पूर्ण होते. ऍक्च्युली अतुलजींचंही हे स्वप्न आहे, कारण मातीच्या चुलीनंतर एक बंपर षटकाराची गरज आहे त्यांना. असो, हिरो समजला, डायरेक्टर समजला, हिरवीन कोण म्हणायची, हिरवीन हो सिनेमाची हिरोईन. तो दोस्तों, ये सिनेमा की हिरवीन है आपके सामने. मी एकटी सिनेमात बाई आहे ही पहिली गोष्ट मला सांगितली होती. त्यानंतर मी सगळ्यांना विचारत होती स्टोरी काय आहे, अतुल मला स्टोरी सांगायला तयार नाही. तर मी सगळ्यांना विचारते स्टोरी काय आहे संदूकची, मला कोणी सांगेल का प्लीज. कोणी काही सांगायला त्याने, अरे ठीक आहे आमच्यावर विश्वास नाही, आमच्यावर विश्वास नाही. आणि हे सगळे खूप जुने मित्र आहेत त्यामुळे विश्वासाचा प्रश्नच नव्हता. थोड्या वेळाने मी ऋषिकेश जोशीला फोन केला जो माझा खूप जुना मित्र पण आहे. म्हटलं ऋषिकेश हा आपल्या मधला कॉल आहे, प्लीज मला स्टोरी सांगशील का सिनेमाची. त्याच्या ऋषिकेश जोशीने छान मित्रासारखं उत्तर दिलं, बॅक भर आणि शूटिंगला जा. म्हटलं अरे पण मी काय करायचंय, जशी आमच्यावर वसवस दिवस रात्र करत असतेस, आम्हाला हिडीस पिडीस वागवत असतेस, आमच्यावर ओरडाओरडा करत असतेस, तेच सिनेमात जाऊन तुला करायचं, कर आणि परत. सगळे अष्टपुत्रे मुलखाचे बडबडपण हे जिवंत तरी आहेत, पण तुम्हाला बरे मिळाल्यानंतर शेकडो वर्ष गप्पा मारायची हौस. लक्षात आलंय का आपली मराठी मंडळी आहेत ना, ही मंडळी खूप बिझी झाली आहेत ही बाब खरी, पण त्यातूनही वेळ काढून हे कलाकार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. कौशली नामदार, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, पुष्कर श्रोत्री, निलेश मोहरी अशी कितीतरी नावं घ्या, यात एक मोठं नाव ऍड झालं आणि ते म्हणजे स्वानंद किरकिरे ह्याचं. आपल्या कवितांचा गीतांचा प्रवास तो प्रत्यक्ष संवादातून साधणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे स्वानंद. एकलव्य वगैरे आम्ही सिनेमे करत होतो आणि तेव्हा लगेरो मुन्नाबाई या चित्रपटाची गाणी पण चालली होती आणि आम्ही कुठल्या तरी राजस्थानच्या एका मोठ्या किल्ल्यात म्हणजे एका मोठ्या मोठ्याशा महालात एक सुईटमध्ये बसून आम्ही काम करायचो आणि तिथे गाण्याचं काम सुरू असायचं आणि हे लोक गप्पा बिप्पा मारायचे आणि मला कळायचं नाही की मी कुठे जाऊन लिहू. तर मी त्या राजांच्या बाथरूममध्ये लिहू जाऊन लिहायचो. ते माझ्या दिवाणखाण्यापेक्षा मोठं होतं सांगतो तुला आणि व्यवस्थित होतं. तर मी तिथे जाऊन आतमध्ये बसून लिहायचो गप्प गपचूप आणि बाहेर येऊन सांगायचो आणि ते शांतनुनी पाहत होता. तो म्हणाला अंदर क्यों जाता है, म्हटलं मी लिखने जातो आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की हे बाथरूम में लिखता है, ये बाथरूम में लिखता है. पण ते राजांच्या बाथरूममध्ये लिहिलं होतं, माझ्या गोरेगावच्या फ्लॅटपेक्षा खूप मोठं होतं ते बाथरूम. प्रेक्षकांना नक्कीच नेहमीच ते गाणी ऐकतात, पण त्यांच्या शब्दांमागची काय स्टोरी आहे ते त्यांना ऐकायला मिळत नसावं, कारण खूप लिरिसिस्ट लोक बोलत नाहीत आणि खूप लिरिसिस्ट लोक गात नाहीत. मी बहुतेक वन ऑफ द व्हेरी फ्यू लिरिसिस्ट आहे ज्यांनी आपली गाणी गायली पण आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्यांना शब्दांची मजा, कशी गाणी बनतात, कशी गाणी होतात आणि म्युझिकल नोट्सच्या व्यतिरिक्त शब्द काय त्याच्यात रोल प्ले करतात ते त्यांना नक्कीच जाणायला मिळेल. तर अशी थीम आहे स्वानंदची. काही दिवसांपूर्वी विलेपार्लेच्या दिनानाथ नाट्यगृहामध्ये हा प्रयोग झाला, आता ठाण्यातही झाला, ह्या पुढेही तो होईल. प्रेक्षक हो, गीतकार जेव्हा स्वतः एखाद्या गीताचा जन्म सांगतो ते ऐकणं म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. नैनिक झकास या कार्यक्रमाला मनापासून दाद देतो. प्रिया आणि स्वानंदजी, तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. नैनिक झकास आयुष्यभर.